एक वाजता कुठं कुठं काय झालं हे त्यांनाच माहीत. त्यांच्याकडे सध्या ठेकाच दिलेला आहे सगळ्याला. त्यांना बीडमध्ये दंगली झाली याचे नंबर माहीत होते. वर्ण व्यवस्था काय असते ती कशाला शिकविता महाराष्ट्राला तुम्ही? जा ना, तुला कोणी रोखलंय? तू आता जातो ना सगळ्या गावात, पण जात कशाला काढतो महापुरुष यांची व्यवस्था उभी राहत आहे. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. अशा पद्धतीचा एक तोला छगन भुजबळांनी लावलेला. काय वाटतं तुम्हाला बाबा? काय नवीन वर्ण व्यवस्था राज्यात येऊन असायचे तो पहिले क्षत्रिय वगैरे अशा वर्णा, पण त्याच्यावर मला काही बोलायचं नाही असं म्हटलं. पण अशी व्यवस्था निर्माण होते. ते व्यवस्था कुठं कुठं काय झालं हे त्यांनाच माहिती. त्यांच्याकडे सध्या ठेकाच दिलेला आहे सगळ्यांना. कोणाच्या महापुरुषांच्या जाती काढायच्या आणि मग गप तोंडाला कुलूप लावून गप बसायचं हे ठेकेच दिलेले आहेत. ज्यांनी संविधानात लिहिलं, ज्यांनी स्वराज्य दिलं, ज्यांनी समाज सुधारण्याचे संदेश दिले, ज्यांनी ज्या महापुरुषांनी आदर्श उभा केले या देशात, त्यांच्या जाती काढायच्या आणि स्वतःला त्यांच्यापेक्षा उच्च समजायचं हे यांचं हे पहिल्यापासूनचा धंदाच आहे यांचा. यांना बीडमध्ये दंगली झाले याचे नंबर माहीत होते आहेत. नंबरिंग किती आहे, स्वतःचेच पाहुणे स्वतःचंच हॉटेल जाळते हे यांच्या सवयी पहिल्यापासूनच्या. आणि आता पलटी मारायची महापुरुषांच्या जाती काढता एका साध्या शब्दावरून. अहो एखाद्या सामान्य यांच्या काढल्या तर ठीक आहे, एवढ्या मोठ्या पदावर बसायचं आणि सरकारवरच सरकारची ही मापं मोजायची आणि आता महापुरुषांच्याही जाती काढायच्या गप बसायचं. एखाद्या समाजाची जाणून बुजून हेटाळणी केल्यासारखं जातीचा उल्लेख करायचा. ही याचे कायद्यावर बसून ही यांनी घेतलेली शपथ आणि आता तोंड लपून बाजूला जायचं. महापुरुषांच्या जाती काढायच्या आणि त्यांचेच विचार घेऊन त्यांच्याच नियमावरती नियमानं पदावर बसायचं. काय यांच्याविषयी काय बाहेर द्यायच्यात, यांना काय किंमत सुद्धा द्यायच्या नाही. इथून पुढे महत्व द्यायचं वर्णव्यवस्था होती ती पुन्हा वर्णव्यवस्था उभी राहते. तुम्हाला असं वाटतंय का की जाती जातीमध्ये लोक विभागले जातात? त्या सगळ्या जातीचे लोक गुन्हे गोविंदाने एक ठिकाणी आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हे गोविंदाने यालाच जातीचे तुकडे पाडायचे, दुसरं कोणालाच नाही. ओबीसीचा नेता म्हणून स्वतःला घ्यायचं आणि ओबीसीतल्या काही गोरगरीब जाती जे आहेत त्यांना आरक्षण द्यायचा लाभ मिळू द्यायचा नाही. वर्णव्यवस्था काय असते ती कशाला शिकविता महाराष्ट्राला तुम्ही? तुम्ही इथून मागं कोणते कोणते स्मारक धुवून काढलेत, तुम्ही काय काय केलं हे सगळ्याला माहिती. तुम्हाला फक्त स्वतःचा हट्ट पुरा करायचा आहे, त्यासाठी सगळ्या जातींचा तुम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे आणि परत त्या जातींचा वापर करून त्यांना सोडून द्यायचं आहे. हे सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे. वर्णव्यवस्थेबद्दल तर तुम्ही बोलूच नाही हो, सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काय आहेत, काय तुमचे विचार आहेत आणि काय आहेत. तुम्ही महापुरुषांच्या जाती काढता याच्यातच तुमच्या लक्षात येत आहेत की तुमच्या पोटात किती गटार गंगा आहे आणि किती विष पेरलेले जाती जातीविषयी द्वेष निर्माण करण्याचं, जातीय तणाव निर्माण करण्याचं, त्याच्यावरच तुमच्या लक्षात येतं. तुम्ही महापुरुषांची जाती काढता म्हणजे तुमच्या पोटातलं वटावर आलं. तुम्ही किती जातीवादी आहेत आणि किती जातीचा द्वेष करणार आहे त्या महाराष्ट्रातल्या जातीजातीचा, याच्यावरच लक्षात येतं. बाबासाहेबांनी आम्हाला प्रत्येक गावामध्ये जाण्याचा संविधानात अधिकार दिला. आम्ही गावात जाणार? जा ना, तुला कोणी रोखलंय? तू आता जातो ना सगळ्या गावात, पण जात कशाला काढतो महापुरुषांची? जात काढायचा अधिकार दिला का? राजद्रोह करायला लागला तुम्ही महापुरुषांच्या जातीकडून. एखाद्या सामान्य व्यक्तीचं काढणं ठीक आहे, समजून घेऊ शकतो आपण. महापुरुषांबद्दल भारत देशात कुणी जात काढल्याला आणखीन बघितला का? भारत देशातला सगळ्यात उच्च दर्जाचा नेता मानतो का स्वतःला? तू महापुरुषांपेक्षा स्वतःला मोठं मानतो का? त्यांच्या जाती काढतो. चला, धन्यवाद. नाही ते मी ऐकलं नाही, त्याबद्दल काय आपण काय अधिकृत प्रतिक्रिया द्यायची ऐकल्याच्या नंतर सांगू. चला, धन्यवाद. पण प्रकाश आंबेडकरांनी तुमच्या वक्तव्याचं स्वागत केलं आणि तुमचं हे सांगितलं की मनोज जरांनी पाटलांनी योग्य भूमिका घेतली, तुम्ही जी काय भूमिका मांडली. नाही, त्यांनी म्हणले होते पाठीमागं की ओ बोलण्यात दर्जा असायला लागतो, त्यांच्या बोलण्यात दर्जा आहे, आदर आहे. सांगण्याचं किती सांगण्याचे ते शब्द वापरण्याची त्यांची किमया होती, किती माणसं जनता जिंकायची त्या शब्दात ताकद होती. त्यांनी सांगितलं की सल्लागाराचं ऐकू नका आणि
त्यांना दुसरं बोलायचं असेल परंतु काही लोकांनी जाणून बुजून त्यांचा शब्दाचा गैरअर्थ केला हेही त्यांनी सांगितलं आणि मी त्यांनाही त्या दिवशी सांगितलं तुमचा सल्ला मान्य पण मला सल्लागार नाही कारण मी सल्लागाराचं पण ऐकत नाही सल्लागार माझ्यापाशी टिकतही नाही परंतु त्यांच्या शब्दाचा जो बोलण्याचा आदरयुक्त पद्धत त्यांची होती सांगण्याची जी भूमिका होती ती महाराष्ट्राला सगळ्या मान्य सगळा समाजही त्यांना मानतो त्यांची स्पष्ट भूमिका असती कधी पण त्यामुळे ते योग्यच भूमिका असते त्यांची कधी पण आणि त्यांच्या सल्ल्याला किंमत देणं कर्तव्य या महाराष्ट्रातल्या जनतेतलं एक लेकरू म्हणून आमचं कर्तव्य होतं. रविकांत तुपकर यांचं 4 दिवसापासून आंदोलन सुरू, तुम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केलेला, काय कारण आहे त्यांना पाठिंबा? नाही नाही, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली मी, तब्येत कशी एक आहे, त्यांनी येऊन तब्येत विचारपूस केली होती आमच्याही. त्यांनी जर आपल्याला आपली विचारपूस करतायत, आपल्या तब्येतीची काळजी करतात, आपण बी केली पाहिजे ना. शेवटी माणूस शेती पण बिचारे शेतकऱ्यांसाठी लढते आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, त्यासाठी त्यांचं उपोषण सुरू आहे. बाकीचं मला काही माहीत नाही, फक्त एवढंच माहिती आहे ते उपोषणाला बसलेत आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं विचारपूस करणं माझं कर्तव्य होतं, ते मी केलं. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. धन्यवाद. मुख्यमंत्री पुन्हा एकदा म्हणाले कुठेतरी बोलताना की जी भुजबळांची भूमिका आहे तीच सरकारची भूमिका आहे. नाही नाही, आमची भूमिका तीच आहे ना, मग आमची सुद्धा तीच आहे. मराठ्यांना ओबीसीत आरक्षण पाहिजे ते आम्ही घेणार, आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही बाकीचं 1 डिसेंबरला जालन्याला सभा कार्यक्रम आहे, त्यात बाकीचं बोलूयात. आता आपण निवांत 1 तारखेला जालन्याला भेटू. धन्यवाद. प्रकाश आंबेडकर म्हणाले की माझ्यामुळे छगन भुजबळ हे बाहेर आले. बाहेर आहेत म्हणजे जेल बाहेर? हा हा, त्यात नाही बाबा, मला माहित असतीलही, त्यातलं ज्यातलं माहित नाही त्यातलं काय काय सांगावं. ओके, धन्यवाद दादा. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.